कशा आहात मंडळी, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे. या संवादाची महाराष्ट्राला गेली 10 वर्ष सवय झाली आहे. या संवादासह एकेकाळी लोकप्रिय ठरलेला चला हवे उद्या कार्यक्रम नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्यक्रमाची लोकप्रियता ओसरतानाच कार्यक्रमाच्या TRPनीही तळ घातला आहे. परिणामी येत्या आठवड्यात कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर मराठी मनोरंजन सृष्टीला स्वतःच्या कामाचा, कलाकारांचा, कलाकृतींच्या प्रसिद्धीचा डंका कसा वाजवायचा हे शिकवण्याचे काम चला हवे उद्याने केले. रितेश देशमुख यांच्या लयभारी या चित्रपटाच्या निमित्तानं सन 2014 मध्यावर हवाची भट्टी जमली होती. जीवाहिनीवरील फुवेफू कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर नवी मालिका सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी होते. जी स्टुडिओचा लयभारी चित्रपट July 2014 प्रदर्शित होणार होता. चित्रपटाची अनोख्या ढंगाने प्रसिद्धी होण्यासाठी वाहिनीचे तत्कालीन अधिकारी नव्या संकल्पना मांडत होते. त्यात दीपक राज्याध्यक्ष, निलेश मयकर, निखिल साने यांचे विशेष योगदान होते. वाहिनीतील संदेश घुगे यांनी विशेष एपिसोडची आखणी केली. त्यातूनच लयभारी स्पेशल या एपिसोडच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉक्टर निलेश साबळे यांच्यावर होती. त्यांच्या साथीला कुशल बद्रिके, भाऊ कदम होते. हा भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अवघ्या 12 तासात तयार झालेल्या या कार्यक्रमाला पुढे चला हवेदाचे स्वतंत्र रूप देण्यात आले. निलेश साबळे यांनी फुबईपूचे सहकलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर करंडे यांच्यासह सुरू झालेल्या या कार्यक्रमावर मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीही फिदा झाली. पण अलीकडे हा कार्यक्रम सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती. विविध पर्व उपक्रम राबवूनही त्यास येत नव्हते. वाहिनीच्या नव्या धोरणामुळे हा कार्यक्रम अखेर बंद होणार असल्याचे समजते आहे. चला हवं एवढा कार्यक्रम थांबत जरी असला तरी प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली 9 वर्ष 1000+ भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण टीमला कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तुर्तास आपण थांबत आहोत असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण पुन्हा 7-8 महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते. अशाच प्रकारच्या मनोरंजन विश्वातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.